एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74 पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काउंटडाऊन सुरू झाले. नाना पटोले: दानवे साहेब, आता तुम्ही किती खोटं बोलणार. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते: हा भाजपाचाच. दुसऱ्यांना भ्रष्टाचारी बोलायचं आणि मग त्यांना सोबत घ्यायचं असं पोटात एक आणि ओठात एक असे पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या कृतीतून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काउंटडाऊन सुरू झालेले आहे असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या शिर्डी दौऱ्यावर बोलताना केले. ते शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे आले असता त्यांनी काही निवडक पत्रकारांशी बातचीत केली. भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत केलेल्या खुलाशावर टीका करताना आमदार नाना पटोले यांनी सांगितले की मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात कोण गेलं होतं, त्यांच्या पाठीमागे कोण होतं, तो कुणाच्या संपर्कात आहे हे सर्वांनाच कळलेलं आहे. त्यामुळे दानवे साहेब, आता तुम्ही किती खोटं बोलणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या वेळेस कोण विरोधात गेला होता, तो कोणाच्या संबंधात आहे हे सगळ्यांना कळत आहे. त्याच्यामुळे आता किती खोटं बोलाल दानवे साहेब तुम्ही, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजपशी त्यांचे संबंध आहेत, साटेलोटे आहेत, जसं रेल्वे ST च्या कामगारांचा संप झाला होता त्यावेळेस भाजपच्या लोकांबरोबर कसं सदावर्तेंचं संबंध आहे ते पण देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण गेल्या 10 वर्षात काय केलं की नाही केलं त्यावरची चर्चा आता प्रधानमंत्री मोदींनी करावी. दुसऱ्यांना भ्रष्टाचारी बोलायचं आणि त्याच भ्रष्टाचारी लोकांना सोबत घ्यायचं अशा पद्धतीचं पोटात एक आणि ओटात एक ही जी मन जी होती ते प्रधानमंत्रींच्या या सगळ्या कृतीत आपल्याला पाहायला मिळते आहे. ते भारत देशासारख्या एका बलाढ्य देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी या पद्धतीची आता टीका बंद केल्या पाहिजेत आणि देशहिताच्या बद्दलचं जास्त जास्त बोललं पाहिजे. महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रात काही देऊन जातील, महाराष्ट्राच्या विकासासाठी काही बोलतील. महाराष्ट्रामध्ये ज्या आरक्षणाचा वाद सुरू आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे, बेरोजगारांचे बेहाल आहेत, महागाई खूप वाढलेली आहे, या सगळ्या गोष्टीवरची चर्चा प्रधानमंत्री मोदींनी करायला पाहिजे. पण दुसऱ्यावर टीका करून जास्त दिवस राजकारण करता येत नाही, त्यामुळे काउंटडाऊन आता त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यामुळे जे काही देशाच्या जनतेला खऱ्या अर्थानं कळलेलं आहे त्याच्यामुळे मी फार काही प्रधानमंत्रीच्याबद्दलचं वक्तव्य करावं ते बरं वाटत नाही.